विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील घटकामध्ये अणुचाचणी व क्षेपणास्त्र विकास याविषयी माहिती बघितली. आता आपण या पाठात बघणार आहोत अवकाश संशोधन. केरळ राज्यातील तुंबा येथील तुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निवाणाचे 1961 यशस्वी प्रक्षेपण केले. होय, अग्निबाण या अग्निबाणाचं अतिशय यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले. 1969 तुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी 75 या अग्निबाणाचं सुद्धा यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. याचा पुढचा टप्पा म्हणजे 1975 सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने पहिल्या भारतीय आर्यभट्ट या उपग्रहाचं सुद्धा यशस्वी प्रक्षेपण या माध्यमातून करण्यात आलं. या यशामुळे अंतरिक्षात सोन्याजोग्या उपग्रहाची संरचना व निर्मिती आपल्या देशामध्ये होऊ शकते हे सिद्ध झालं. भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणं, उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचं भूकेंद्रावर ग्रहण करणं, हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहांच्या कार्यशैलीचं मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान आपल्या भारतामध्ये अवगत होऊ शकते असा विश्वास आपल्या सगळ्या भारतीय शास्त्रज्ञांना आला. आणि याच माध्यमातून आपल्या या भारतामध्ये इस्रो या संस्थेची स्थापना झाली. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम व अग्निबाणासंबंधित यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाश क्षेत्रामध्ये अधिक संशोधन करण्यासाठी या संस्थेची 15 ऑगस्ट 1969 रोजी या इस्रो या संस्थेची स्थापना करण्यात आली. या इस्रोचं मुख्य कार्यालय बंगळुरू या ठिकाणी आहे. अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा या ठिकाणी हे अवकाश तळ कार्यान्वित केलेले आहे. तसंच 1979 पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचं निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत युनियन या देशातून पाठवलेला आहे. देशातील आपल्या देशामध्ये पाण्याचे साठे किती आहेत, खनिजांचे साठे किती आहेत याचा शोध लावण्यासाठी याचा आपण उपयोग करू लागलो. तसेच हवामानाचा अंदाज घेऊन आपल्या या देशाचा विकास कसा करता येईल, पाऊस कधी पडेल, पावसाचं प्रमाण किती आहे, पर्जन्यमान ह्यावर्षी किती असणार याचासुद्धा अंदाज या उपग्रहाद्वारे आपल्याला घेता येऊ शकतो. आणि त्याचा विकास, त्याचा उपयोग आपण आपल्या या भारताच्या विकासामध्ये आपण करू लागलो. या तंत्राच्या मदतीने भूगर्भविषयक, पर्यावरणविषयक, जंगलविषयक काढलेली जी चित्रं आहेत त्या चित्रांचा उपयोगसुद्धा आपल्याला विकासामध्ये करता येऊ लागला. तसेच या माहितीचा उपयोग समुद्रविज्ञान म्हणजेच ओशनोग्राफी यामध्ये सुद्धा करता येऊ लागला. 1981 भास्कर 2 हा उपग्रह सोव्हिएत युनियन या देशातून पाठवण्यात आला. आपण हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इतर देशांची सुद्धा मदत घेऊ लागलो. तसंच इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला ॲपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह 19 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना या देशातून पाठवला. या ॲपलमुळे शिक्षण क्षेत्राला फार मोठी मदत झाली. आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश या माध्यमातून सफल करण्यात आला. तसंच विकासाची ही वेगवेगळी टप्पे आपण पार करत असतानाच ऑगस्ट 1983 INSAT-1B या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. यामुळे भारताच्या दूरदर्शन, आकाशवाणी तसेच हवामानाचा अंदाज वर्तवणं आणि अंतरिक्ष विभाग या क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती घडून आली. इन्सॅट या इन्सॅटमुळे
देशातील 207 आकाशवाणी केंद्र एकमेकांना जोडता आली आणि या माध्यमातून शिक्षण क्षेत्र असेल किंवा हवामान खातं असेल यामध्ये या उपग्रहाचा मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापर करू लागलो. हवामानाचा पूर्वअंदाज, वादळांचा शोध किंवा मागोवा घेण्यासाठी याचा खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला उपयोग झाला. टेलिमेडिसिन आणि शैक्षणिक संस्थांनासुद्धा याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला. या इन्सॅट प्रणालीमुळे जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं, औषधोपचार घेणं सहज शक्य होऊ लागलं. तसेच सर्व देशातील रुग्णसेवा या माध्यमातून उपयोग घेऊ लागली. बघा, या इन्सॅट बी एकमुळे सुद्धा आपल्या देशाला खूप मोठा विकास आपल्याला करता आला. धन्यवाद.